पिंपळनेर पुढे सरशी मोठी कारवाई, देशी बनावट दारूच्या कारखान्यावर मारलाय छापा. धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत पोलीस अधीक्षक संजय वाघ यांनी सर्व पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांना कारवाईबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांना गोपनीय बातमीच्या आधारावर बळपाडा गावात अवैधरित्या देशी टँगो 85 दारू तयार करण्यात येते अशी माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी छापा टाकला असता दोन इसमांना त्या ठिकाणी बनावट टँगो 85 दारू तयार करताना आणि साहित्य मिळून आले. टँगो 85 दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा रासायनिक साठा, लोखंडी मशीन आणि त्यांना साहित्य पुरवणाऱ्या दोन जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुमारे 10,47,000 मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी पिंपळनेर पोलिसांचं कौतुक केलंय. आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की पिंपळनेर पोलीस स्टेशन वारसादूर क्षेत्रातील वडपाडा या गावामध्ये देशी बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पथक तयार करण्यात आले व पथक तयार करून सदर ठिकाणी रेड करण्यात आली. सदर रेडमध्ये देशी दारूचा बनावट कारखाना आढळून आला व त्या कारखान्यामध्ये बनावट दारू बनवत असताना 2 इसम मिळून आले. बनावट दारूचा जो कारखाना होता तो नष्ट करण्यात आलेला आहे. याशिवाय सदर बनावट दारू ही त्या ठिकाणी बॉटलमध्ये भरण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच तिचा बनावट प्रक्रिया जी आहे त्या बनावट प्रक्रियेमध्ये स्पिरिटचा वापर करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी काही आम्हाला खाली बॉटल्स पण मिळून आलेल्या आहेत. टँगो पंच नावाचं लेबल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेले आहेत. या व्यतिरिक्त एक लेबलिंग करण्यासाठीचं एक मशीन त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेलं आहे. सर्व बनावट दारू बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास PSI माळी हे करीत आहे. या गुन्ह्यामध्ये जवळपास 10,47,000 माल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आरोपी दारूची वाहतूक करण्यासाठी बोलेरो वाहन वापरत होता. त्याशिवाय वॅगनर कंपनीची एक कार त्या ठिकाणी ते वापरत होते व इतर साहित्याचा यामध्ये समावेश आहे.